सर्वप्रथम काल जो वाळूमाथे यांनी महिला मंडळ अधिकाऱ्यावर जो भ्याडल्ला केला त्याचा आम्ही निषेध नोंदवला आहे पूर्ण जिल्हाभर। सकाळी 10 वाजता प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना कामबंद बाबतीत आंदोलन चा इशारा आणि निवेदन दिलेले आहे आणि शेवटचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी सो यांना आम्ही कामबंदच्या बाबतीत दिलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आमचं एकच मागणी आहे की असे भ्याड हल्ले करणाऱ्या वाळूमाफियांवर अतिशय कडक MPD अंतर्गत कारवाई व्हावी आणि यांना जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन चालूच राहणार आहे। आणि यात कोणकोण सहभागी आहेत तुमच्या आंदोलनात? यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी आणि तलाठी संवर्गातील नायब तहसीलदार हे लोक सहभागी आहेत। किती दिवसापर्यंत काम बंद राहील सर तुमचं? जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार। साधारण किती कर्मचारी? साधारणतः तलाठी मंडळ अधिकारी धरून 500 कर्मचारी आहे। पूर्ण जिल्हाभरात सर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचं पूर्ण जिल्हाभर आंदोलन पेटलेलं आहे आणि आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे। काय नाव सर तुमचं? मी RD पाटील, जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा तलाठी संघटना। थँक्यू।